तर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले. मागच्या काही दिवसांपूर्वी अवघ्या 29 दिवस आणि 6 महिन्याच्या बाळाचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान गुरुवारी आणखी एका चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झालाय. सिल्लोड तालुक्यातल्या घाटनांद्रा इथल्या 3 वर्षाच्या चिमुकलीला अॅनिमियाचा आजार होता. तिला निमोनिया सुद्धा झाला होता. गेल्या 10 दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल तिला घाटीत दाखल केलं असता तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह आल्याचं दिसलं. त्यातच तिचा काल मृत्यू झाला. मृत चिमुकलीच्या आईची सुद्धा तपासणी केली आहे. आई सुद्धा पॉझिटिव्ह आहे. औरंगाबादेत 5 वर्षाखालील 3 चिमुकल्यांचा गेल्या आठवडाभरात मृत्यू झालेला आहे. औरंगाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे 4 राज्यातल्या भाविकांच्या उपस्थितीत होणारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाळूमामाचा भंडारा यंदा रद्द केला आहे. कोरोना संकटामुळे आदमापूर इथे देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 5 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान बाळूमामाचा भंडारा उत्सव होतो. पण भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांचा विचार करून आदमापूर देवालय समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यानंतर बाळूमामाचा भंडारा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणमध्ये महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कोरोनाचे रुग्ण पायी फिरत आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढलाय. महापालिकेकडून कल्याण रेल्वे स्टेशनवर बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन टेस्ट केली जाते. यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी कोणतीही अँब्युलन्सची व्यवस्था नाही. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना महापालिकेकडून हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या सूचना केल्या जात आहेत. कोविड वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र असं हे माहीत असतानाही हिंगोली जिल्ह्यात रुग्णांना डबे पुरवले जात आहेत. हा धक्कादायक प्रकार नेमका जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली तेव्हा हे सगळं उघड झालं. त्यानंतर रुग्णांच्या 10 नातेवाईकांना तातडीनं कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटीन केलंय. कडक उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असताना बेड्स आणि ऑक्सिजन पाठोपाठ रक्ताचाही तुटवडा जाणवतोय. मुंबई पुण्यासह राज्यात इतरत्र देखील केवळ पुढचा आठवडाच पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलंय. रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा आता बंद केल्या जाणार आहेत. केवळ 10वी 12वीचे वर्ग सुरू राहतील. Z24 सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीय. त्यातच लहान मुलांनाही कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. देशभरात कोरोना केसेस पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुदुच्चेरीसारख्या राज्यात सरकारनं पुन्हा शाळा आणि महाविद्यालयं बंद केली आहेत. दिल्लीत गुरुवारी एकाच दिवशी 2790 केसेस आढळल्या. बुधवारच्या तुलनेत 53% केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली होती. विठू माऊलीचा गजर म्हणजे